हॅलो, नमस्कार. मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या व्हिडिओची पॅरेंटिंगची सिरीज चालू आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते, त्यामुळे मला सुद्धा एक छान मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तसंच आजचा आपला एक नवीन व्हिडिओ आहे. जसं की पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, पाऊस येतो पण त्याबरोबर बरेचसे आजार सुद्धा घेऊन येत असतो आणि छोटे मुलं या सगळ्या आजारांना लवकर बळी पडतात किंवा लवकर त्यांना हे व्हायरल आजार होत असतात. तर त्या आजारांपासून आपण कसे आपली मुलं वाचवू शकतो किंवा घरच्या घरी त्यांच्यावर काय काय उपचार करू शकतो, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशी छान छान माहिती मिळत राहील. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर तुम्ही तिकडे सुद्धा मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, तिकडे मी माझे पर्सनल अपडेट देत असते. सो माझं इंस्टाग्राम हँडल आहे प्रीती एसेकर आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळा सुरू झाला की वेगळे वेगळे आजार सुद्धा सुरू होतात आणि जे छोटे मुलं असतात, म्हणजे 2-2.5 वर्षांपर्यंतचे, त्यांना क्लायमेट चेंज झाल्यामुळे हे आजार होतात. कारण की सतत वातावरण बदलत असतं आणि नवीन असतात मुलं, सतत बदलत्या वातावरणासोबत जुळून घेणं शक्य होत नाही, त्यामुळे मुलांना सर्दी खोकला किंवा ताप येतो. कधी गार वारा असतो, कधी पाऊस येतो किंवा कधी गरम होतं, या सगळ्या क्लायमॅटिक चेंजमुळे आजार होतात. किंवा मग पाऊस सुरू होतो तर पाणी फार दूषित होऊन जातं किंवा हवा थंड हवा अचानक सुटते, कानांना थंड हवा वगैरे लागली तरी पण मुलांना सर्दी किंवा कफ होतो. तर अशी छोटी छोटी कारणं आहे मुलं आजारी पडण्याची. आणि त्याचबरोबर जे मोठी मुलं आहेत, म्हणजे जे प्ले ग्रुप, नर्सरी किंवा स्कूलमध्ये जातात अशी मुलं, त्यांना इतर मुलांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा होतं. स्कूलमध्ये भरपूर सगळी मुलं असतात आणि जर एखाद्या मुलाला झालेलं असेल सर्दी ताप किंवा खोकला, तर मग त्याच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या सुद्धा मुलांना ते होतं. म्हणजे हे व्हायरल आजार आहे, थोडक्यात संपर्कात आलं की होतं, पण त्याने घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आहे. आपण त्याच्यावर नक्कीच घरगुती उपाय करू शकतो आणि ते कुठले कुठले आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं जे छोटी असेल किंवा स्कूलमध्ये जरी जाणारी असतील ना, तर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आज गार हवा आहे किंवा थंड आहे वातावरण, तर त्यावेळेस मुलांना कानटोपी घालायचीच आहे. स्कूलमध्ये सुद्धा त्या छोट्या टोप्या येतात जे की मुलांचं तोंड फक्त ओपन असतं आणि पूर्ण कान वगैरे झाकलेलं असतं मानेपर्यंत, त्याला माकड टोपी बोलतात आमच्याकडे. तर तशी टोपी घालून मुलांना आपण ठेवू शकतो किंवा स्कूलमध्ये पाठवू शकतो, घरात पण ठेवू शकतो, त्यामुळे कानांना गार हवा नाही लागत आणि मग त्यामुळे कफ किंवा सर्दी होत नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे पाणी उकळून प्यायचं. पावसाळ्यामध्ये पाणी फार दूषित असतं आणि पाण्यामुळे बरेचसे आजार होतात. सर्दी खोकला तर होतोच, पण त्याचबरोबर उलटी आणि जुलाब सुद्धा होतात मुलांना. त्यामुळे उकळून थंड करून जर पाणी मुलांना दिलं तर आपण मुलांना भरपूर चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करू शकतो, पाण्यापासून बरेचसे आजार होतात. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जर आपण ज्यावेळेस देवपूजा करतो सकाळ संध्याकाळ, तर दिवे लागण्याच्या वेळेस थोडासा कापूर जरी आपण जाळला घरामध्ये, तर कापरामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे, त्यामुळे सुद्धा मुलांचं रक्षण होतं. आणि जिथे मुलं खेळत असतील ना, तर त्यांच्या आजूबाजूला कापूर थोडा वेळ लावून दिला म्हणजे त्या कापराचा वास मुलांना येईल, तर त्याने पण मुलं प्रोटेक्ट होतात. आणि जे मुलं स्कूलमध्ये जातात त्यांच्या खिशामध्ये किंवा रुमालमध्ये सुद्धा आपण जर कापूर बांधून दिला तर त्यामुळे सुद्धा मुलांचा बचाव होतो या सगळ्या आजारांपासून. म्हणजे इतकं त्यांना इफेक्ट करत नाही जरी कोणाला बाहेर झालेलं असेल तरी, थोड्याफार प्रमाणात आपण त्यांना हे आजार होण्यापासून वाचवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काळजी कशी घेऊ शकतो, हे आजार होणार नाही याची काळजी कशी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं, आणि जर झालेच तर कुठली काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आजार होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची आहे, आणि जर झाले तर आपण कुठले कुठले घरगुती उपाय करू शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे जर ताप आलेला असेल तर तापामध्ये आंघोळ अजिबात घालायची नाहीये.
आणि सारखं सारखं थर्मोमीटरने चेक करायचं आहे की ताप खूप जास्त आहे की काय. तसं ना घरामध्ये थोडीशी औषधं ठेवायचीच आहे ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे एखाद्या वेळेस जातो कधी मुलं आजारी पडल्यावर. आणि म्हणजे सर्दी खोकला कफ किंवा तापाचं जे बेसिक औषधं आहेत ते घरामध्ये असायलाच हवी म्हणजे आपली वेळेवर धावपळ होत नाही आणि छोट्या छोट्या कारणांसाठी डॉक्टरकडे जावं लागत नाही. ताप आलेला असेल तर आंघोळ घालायची नाहीये पण मिठाच्या पाण्याने संपूर्ण अंग जे आहे ते पुसून काढायचं आहे. थोड्या थोड्या वेळानंतर थर्मोमीटरने ताप चेक करायचा आहे. ताप जर खूप जास्त वाटत असेल तर घरगुती उपाय करायचे नाहीये, लगेचच डॉक्टरांकडे जायचं आहे. तर एवढी काळजी आपण ताप मध्ये घेऊ शकतो. आणि घरात जर एखादं औषध असेल तर ते औषध जरी दिलं तरी एक दोन दिवसात जर ताप उतरला तर दवाखान्यामध्ये जाण्याची गरज पडत नाही. पण एक दोन दिवस झाल्यानंतर सुद्धा ताप उतरत नसेल, ताप सतत वाढतच असेल तर डॉक्टरकडे जाणंच हे बेटर आहे. घरगुती उपाय अशा वेळेस स्टॉप करून डॉक्टरकडे जायचं आहे. यानंतर नेक्स्ट म्हणजे सर्दी. बऱ्याचदा मुलांना सर्दी होते आणि मग ती बरेच दिवस राहते, सर्दी जातच नाही. तर सर्दी खूप दिवस राहण्याचं आणि न जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सर्दीचं औषध पण आपण देतो पण त्याबरोबर बाकीच्या पण गोष्टींची काळजी जर घेतली नाही तर सर्दी बरेच दिवस मुलांना राहते. तर कुठल्या आहेत त्या बाकीच्या गोष्टी? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना फ्रुट्स द्यायचे नाहीये ज्यावेळेस मुलांना सर्दी असते. तर कोणतंच फ्रूट द्यायचं नाहीये, केळी ॲपल जे बेसिक फ्रूट आपण मुलांना देतो ते सुद्धा द्यायचे नाहीये. फ्रुट्स जर सर्दीमध्ये दिले तर त्याचं रूपांतर कफ मध्ये होतं आणि सर्दी सुद्धा लवकर जात नाही, बराच दिवस सर्दी राहते. आणि बऱ्याच आम्ही म्हणजे बघितलेलं आहे असं की खूप दिवस सर्दी राहते, एकदा झाली की जातच नाही. त्याचं हे मेन रिझन असू शकतं. सो म्हणजे हेच आहे असू शकतं नाही, कारण की कानूच्या बाबतीत तर मी हीच काळजी घेते. सो हे एक कारण आहे फ्रुट्स द्यायचे नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध सुद्धा नाही द्यायचं. जर सर्दीमध्ये आपण दूध दिलं ना तर दुधामुळे खूप लवकर आजार वाढतात, कारण की दुधामध्ये पटकन कुठले पण जे बॅक्टेरिया आहे ते लवकर ग्रो होतात. तर त्यामुळे मुलांना दूध सुद्धा द्यायचं नाहीये. दूध जर सर्दीमध्ये दूध जर दिलं तर मुलांना ताप पण होतो, खोकला पण येतो आणि कफ पण होतो, हे तिन्ही पण आजार होतात. त्यामुळे जोपर्यंत सर्दी आहे तोपर्यंत दूध आणि फ्रुट्स कंपल्सरी अवॉइडच करायचे आहे. यानंतर नेक्स्ट म्हणजे जर सर्दी असेल तर मुलांना स्टीम द्यायची आहे दोन वेळेस. जर खूप छोटी मुलं असतील तर मार्केटमध्ये नेबुलायझर मिळतं जे की हॉस्पिटलमध्ये मुलांना आपण वाफ देतो, तर ते छोटे जे नेबुलायझर आहे ते कुठे पण ऑनलाईन मिळतात, माझ्याकडे सुद्धा आहे. मी कानूला घरच्या घरी त्यानेच वाफ देत असते. अमेझॉन वगैरे किंवा मेडिकलवर इझिली मिळून जातात, कारण की गरम वाफ मुलं घेत नाही आणि खूप आरडाओरडा करतात. त्यामुळे जे नेबुलायझर आहे त्यामधनं खूप अशी वाफ येते, एक थंड वाफ, आणि त्याने सुद्धा मुलांचं जे सर्दी किंवा कफ आहे तो खूप लवकर रिकवर होतो. कफसाठी सुद्धा स्टीम आणि नेबुलायझर हेच बेटर ऑप्शन आहे. पण तुमचे मुलं जर स्टीम घेत असतील, जी गरम वाफेची स्टीम आहे ती जर मुलं घेत असतील तर बेस्टच आहे. पण शक्यतो मुलं आरडाओरडाच करतात स्टीम घेण्यासाठी. सो आपण नेबुलायझरचा यूज करू शकतो, त्याने सुद्धा खूप लवकर मुलं रिकवर होतात. कफ आणि सर्दीसाठी आणखी एक घरगुती आपण औषध बनवू शकतो किंवा हळद ओवा आणि अद्रक किसून घ्यायचं आहे, त्यामध्ये दूध टाकायचं आहे. सर्दीसाठी आपण सर्दी आणि कफसाठी घरगुती आपण एक काढा बनवू शकतो ज्यामध्ये दूध घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, ओवा घ्यायचे आहे आणि अद्रक किसून घ्यायचं आहे. आणि दूध इतक्या वेळ उकळून घ्यायचं की ते निम्मं झालं पाहिजे, म्हणजे जेवढं घेतलेलं आहे त्याच्या अर्धं झालं पाहिजे. आणि एवढ्या वेळ उकळल्यानंतर मग हे मुलांना जर प्यायला दिलं तर मग सर्दी आणि कफ याने कमी होतो. किंवा जर खूपच छोटे मुलं असतील आणि कफने खूप छाती भरलेली असेल, म्हणजे अगदीच छोटे मुलं 1.5-1.5 वर्षापर्यंतचे 1.5-2 वर्षांपर्यंतचे, तर जे जाडं मीठ असतं खडा मीठ ते आणि ओवा तव्यावर गरम करायचे आहे, एका रुमालमध्ये घ्यायचे आहे, रुमालचं शेक पोटली करायची आहे आणि त्या पोटलीने ना छाती शेकवायची आहे बाळाची. त्यामुळे सुद्धा ना कफ वितळतो आणि खूप लवकर कफ बरा होतो. हे घरगुती उपाय आहे पण याने 100% फरक पडतो, हे मी सुद्धा केलेले आहे. आणि सगळ्यात लास्ट राहिलेला आहे खोकला. तर खोकल्यासाठी एक बेस्ट औषध आहे अद्रक किसून अद्रकचा रस काढून घ्यायचा आहे आणि मधाचा एक दोन थेंब त्या रसामध्ये टाकायचा आणि एक चमचा भरेल एवढं असं आपल्याला बनवायचं आहे. ते आपण 2-3 टाईम मुलांना देऊ शकतो.
आणि मध आणि अद्रकचा रस जर मुलांना दिला तर खोकला फार लवकर जातो आणि घरगुती औषध आहे याचे कुठलेही साइड इफेक्ट नाहीये, मुलांना काहीही होत नाही, तर आपण हे इजीली करू शकतो। पण जर जास्तच प्रमाणात वाटत असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही डॉक्टरकडे जा। घरगुती उपाय हे 2-3 दिवस करू शकतो, पण 2-3 दिवसानंतर सुद्धा मुलांना जर बरं वाटत नसेल तर मग डॉक्टरकडे गेलेलंच बेटर आहे। सो असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आय होप हे सगळ्या टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील। मी सांगितलेल्या रेमेडीज नक्कीच तुम्ही या पावसाळ्यामध्ये करून बघाल आणि ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे मुलांना आजारी न पडण्यासाठी त्याच तुम्ही कराल, माझी ही अपेक्षा आहे। आणि जरी पडले तरी जे मी पडल्यानंतर काही गोष्टी सांगितल्या आहे, आजारी पडल्यानंतर कुठल्या गोष्टी करू शकतो त्या सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघाल। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर जास्तीत जास्त करा, कारण की ह्या व्हिडिओची मदत ज्या न्यू मॉम्स आहेत त्यांना सुद्धा होईल आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना सुद्धा माहिती मिळेल। सो या नोटवर आजचा व्हिडिओ एंड करते, पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत। तोपर्यंत बाय, टेक केअर।